वेलकम स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न हाउ टू कन्स्ट्रक्ट अॅन अँगल बायसेक्टर अँगल बायसेक्टर म्हणजे काय व्हॉट इज अन अँगल बायसेक्टर अँगल बायसेक्टर इज अ रे विच डिवाईड्स अॅन अँगल इन टू टू इक्वल पार्ट्स म्हणजे अँगल बायसेक्टर याने कोणाचे दोन समान भाग होतात आता अँगल बायसेक्टर काढण्यासाठी आधी आपल्याला एक अँगल हवा असेल तर त्यासाठी कोणताही एक अँगल आपण काढूयात तर अँगल म्हणजे काय आणि तो कसा काढायचा ते तुम्हाला माहिती आहे तर अँगलमध्ये दोन रेज असतात तर आपण आधी रे बी सी हा काढून घेऊया आणि पॉईंट बीपासनं दुसरा एक रे म्हणजेच रे बी ए हा काढून घेऊया हा झाला आपला अँगल ए बी सी या अँगलला आपल्याला बायसेट करायचा आहे तर यासाठी आपल्याला गरज पडणार आहे ती आपल्या कंपासची तर कंपास म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे ज्याचं एक टोक मेटलचं आणि दुसऱ्या टोकाला पेन्सिल लावलेली असते तर आता कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आधी तुम्हाला आपला कंपास घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आता हे अंतर किती घ्यायचं तर ते खूप कमीही नको आणि खूप जास्तही नको आपल्या सोयीनुसार हे अंतर आपल्याला घ्यायचं आहे तर पॉईंट बीवर या कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि पॉईंट बीवरून रेजना है। है दोन्ही रेजना छेदणारा आर्क काढायचा आहे म्हणजे दोन्ही बाजूंना छेदणारा इंटरसेक्ट करणारा आर्क आपल्याला काढायचा आहे आता हे या आर्कने दोन्ही बाजू या इंटरसेक्ट झालेल्या आहेत त्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूंवर प्रत्येकी एक पॉईंट म्हणजे एका बाजूवर एक आणि दुसऱ्या बाजूवर दुसरा पॉईंट असे दोन पॉईंट्स मिळालेले आहेत या पॉईंट्सला आपण पेन्सिलने डार्क करून घेऊयात आता पहिल्या पॉईंटवरून एक आर्क आणि दुसऱ्या पॉईंटवरून दुसरा आर्क आपल्याला दोन आर्क असे काढायचे जे एकमेकांना इंटरसेक्ट होतील आता आर्क काढताना आपल्याला कंपासमधलं अंतर हे या दोन मधील अंतराच्या अर्ध्यापेक्षा जास्त ठेवायचं आहे ते अर्ध्यापेक्षा कमी जर असतील तर तुमचे आर्क कधीच इंटरसेक्ट होणार नाही ऑप्टिस अँगलचा अँगल बायसेक्टर काढताना हा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आपल्या कंपासमधील अंतर थोडं वाढवून घेतलेलं बरं तर आता आपल्याला दोन्ही आर्क काढायचे आहेत पॉईंट ए पहिल्या पहिल्या पॉईंटवरनं एक आर्क काढूयात आणि दुसऱ्या पॉईंटवरून दुसरा, दुसरा जेणेकरून दोन्ही आर्क एकमेकांना इंटरसेक्ट होतील बघा या पद्धतीने आणि आता हे दोन्ही आर्क एकमेकांना इंटरसेक्ट होऊन पुन्हा एक पॉईंट आपल्याला मिळालेला आहे पुन्हा तो डार्क करून घेऊया आणि आता आपला अँगल बाय सेक्टरचा एक पॉईंट आपल्याला मिळालेला आहे तर आता व्हर्टेक्स जो आपण अँगल ए बी सी काढला होता त्याचा पॉईंट बी आणि आता आपल्याला दोन्ही आर्कमुळे जो पॉईंट मिळालेला आहे तो या दोन्ही पॉईंट्सना स्केलच्या माध्यमाने आपण जोडून घ्यायचा आहे आणि या पॉईंटमधून जाणारा एक रे आपल्याला काढायचा आहे आपण या पॉईंटला नाव देऊया एफ आणि आता जो नवीन रे तयार झालेला आहे तो रे होईल रे बी एफ आणि अशा पद्धतीने आपला अँगल बायसेक्टर आपला कन्स्ट्रक्ट झालेला आहे रे बी एफ इच an अॅन अँगल बाय आता आपण ऑप्ट्यूस अँगलला बायसेक्टर कसा काढायचा ते पाहूया तरी या सर्वात आधी आपण एक ऑप्ट्यूस अँगल काढून घेऊया तर त्यासाठी आपण पहिले एक रे आणि त्यानंतर त्यावर दुसरा रे ज्यामुळे आपला ऑप्ट्यूस अँगल तयार होईल आता या अँगलला आपण नाव देऊया नाव देऊयात एक्स वाय आणि झेड अँगल एक्स वाय झेड इज अँ ऑप्टिवस अँगल आता है या अँगलला आप आपल्याला बायसेट करायचं आहे तर आता कंपास घेऊया व्हर्टेक्स वायवर कंपासचं मेटल टोप ठेवायचं आहे आपल्या कंपासमध्ये व्यवस्थित अंतर घेऊन रे वाय झेड आणि रे वाय एक्स या दोन्ही रेजवर आपल्याला आर्क काढायचे आहे जेणेकरून आपल्याला दोन पॉईंट्स मिळतील आपल्याला जे दोन्ही पॉईंट्स मिळालेले आहेत त्याला पण नावं देऊया रे वाय एक्स यावर मिळालेल्या पॉईंटला पी आणि वाय झेड या रेवर मिळालेल्या पॉईंटला क्यू हे नाव देऊया आता आपल्या कंपासमध्ये आपल्याला पी आणि क्यू या दोन पॉईंटमधील जे अंतर आहे त्या अंतराच्या अर्ध्या अंतरापेक्षा जास्त अंतर आपल्या कंपासमध्ये ठेवायचं आहे आणि एक आर्क हा पॉईंट क्यूवरून आणि दुसरा आर्क म्हणजेच त्याला इंटरसेक्ट होणारा दुसरा आर्क हा पॉईंट पीवरून आपल्याला काढायचा आहे दोन्ही आर्क हे ज्या ठिकाणी ज्या पॉईंटला इंटरसेक्ट होतील त्या पॉईंटला आपण नाव देऊया पॉईंट आर या आर पॉईंटमुळे आपल्याला आपल्या अँगल बायसेक्टरचा एक पॉईंट मिळालेला आहे आता स्केलच्या साह्याने आपण पॉईंट वाय आणि पॉइंट आर यातून जाणारा एक रे काढायचा आहे आणि हाच रे म्हणजे आपला अँगल बायसेक्टर